हेलो फ्रेंड्स, स्वागत है आपल्या यूट्यूब चैनल वरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आम्ही आलो बघा शेतावरती। तर सोबत आहेत क्षितिज जोशी आणि प्रमोद जोशी। प्रमोद जोशी तुम्हाला माहितच असणार, क्षितिज जोशी आपल्या भरपूर व्हिडिओ मध्ये असतात। तर आज आम्ही आलेलो आहे स्पेशल, आपला हापूस आंबा असतो त्याला एक म्हणजे जोड आंबा म्हणून, जोड कलम म्हणून रायवलचा एक आपला आंबा आहे, त्याचा एक सपोर्ट कसा देतात ते तुम्हाला व्हिडिओ मधून सांगणार आहे। म्हणजे एक प्रकारचा एक जोड कलम कसा केला जातो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका। तर चला, तर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे केला जातो ते। त्यासाठी लागणारे आता तुम्हाला साहित्य दाखवतोय, ते पहिले बघून घ्या। कटर आणि सुरी बघा, आपला जोड कलम करण्यासाठी बघा, ही ड्राफ्टिंग टेप आहे, ग्राफ्टिंग टेप आहे ही बघा, अशा प्रकारे असते। नंतर हा कटर आहे, कटर तर माहितच असेल तुम्हाला, आणि ही सुरी। आता आपण तुम्हाला दाखवतोय की पुढे कसा केला जातो जोड कलम। आपल्या झाडाचा जोड कलम करायचा आहे, त्यासाठी तुषार साईडला पूर्ण साफ करत आहे, म्हणजे तो आपला उगव जो गवत उगवतो। 5 वाजलेला आहे, JSW कंपनीचा भोंगा झालेला आहे। जोड कलम कसा करायचा तुम्हाला प्रमोद सांगेल ह्या व्हिडिओ मधनं परफेक्ट काय काय करायला लागतं त्याला। जी आपल्याला सिलेक्ट केलेली जी खुंटी आहे, जी आपल्याला त्याला म्हणजे पाहिजे, हापूसची, तोतापूरची, केसरची, कोणत्या प्रकारची ज्या प्रकारची आपण आणतो अशा प्रकारे सिलेक्ट करून आणायची, ज्याला अंकुर फुटलेले साधारण दिसलेले असतील, जेणेकरून तू लवकर ते त्याला जोडले जातात। ओके, दाखवेल तुम्हाला प्रमोद कशा प्रकारे करणार ते। बघा, पहिले तो पानं कट करून घेत आहे सोड पूर्ण, अशा प्रकारे संपूर्ण पानं कट करून घ्यायचे। करताना पण वरच्या साईडची पानांचे डेट अशाच प्रकारे ठेवायचे आणि खालच्या साईडची एकदम साफ करून टाकायचे। अशा प्रकारे हा रायवलचं झाड आहे, अशा प्रकारे बघा कट केलेलं आहे प्रमोदनी। आणि हा आपला हापूसचं झाड आहे, छोटं आहे झाड, अशा प्रकारे सोलून घेतोय प्रमोद। टेप रेडी करून ठेव, 1 इंचापर्यंत साधारण अशी दोन्ही साईडचे छाटून घ्यायचं, जेणेकरून तो त्याच्यात फिट बसायला काही प्रॉब्लेम येणार नाही। इथे आपला जी रायवड होती पहिली, ती पण छाटून घ्यायच्यात अशा प्रकारे, चिरा मारू दे, असा मधनं चिरा मारून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा आपला हा वरचा जो हापूस, जो आपला हापूस आंबा आहे, त्या प्रकारची पाहिजे आपल्याला, ही खुंटी आहे ज्या प्रकारची पाहिजे ती अशा प्रकारे लावून घेतलेली आहे प्रमोदने। ते कुठे असे कुठला पेपर, ग्राफ्टिंग पेपर, ग्राफ्टिंग पेपर बघा, आता पूर्ण त्याच्यावरती फिरवेल तुषार अशा प्रकारे, ताणू चाम टाईड खेचून टाईडवरती बसून फिरव। बांधायला शाणले का नाही, हेनेच बांधायची, खेच क्राफ्टिंग पेपरने का बांधायचं, जेणेकरून त्यात पाणी गेलं नाही पाहिजे, पावसाचं, दवाचं, कोणत्याही प्रकारचं, त्याने ते ॲडजस्ट व्हायला प्रॉब्लेम होतो। ड्राफ्टिंग पेपरचा उपयोग केला जातो, ग्राफ्टिंग पेपर नॉर्मल प्लास्टिकसारखा नसतो, तो ॲटोमॅटिकली खुंटी जळल्यानंतर सुटून जातो, सडतो, म्हणजे ते तुकडे तिकडून गळतो। ते 2 कर खुंटी मारायचा फायदा काय असतो नक्की तुमच्या रायवलला? हा जो मेन हापूस आहे, हापूसचा झाड आहे, त्याला एक जोड कलम, म्हणजे जे इनकेस हापूस हा रायवल तुमचा ह्याचा हा खुंटी मोठी झाली ह्याला जोडता येईल, जेणेकरून 2 कलमांचा एक कलम करून आपण
त्याला लगेच वाढ करता येते, लगेच उत्पादन घेता येतं. त्यासाठी अशी ग्राफ्टिंग करायची. ऑलरेडी आमच्याकडे त्या टाईपचं ग्राफ्टिंग केलं एक कलम आहे, एक वर्षाचं असेल, हे बघू शकता तुम्ही. दाखवतो तुम्हाला ते पण. अवघा हा सेम एक वर्ष झालं असेल ड्राफ्टिंग करून. अशा प्रकारे आपण आता जो केलेला तो अशा प्रकारे आहे, जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये जाऊ नये. त्यासाठी अशा टाईपने आपण त्या खुंटी जी कलम केलं त्याला असं एक प्रकारे साधारण टाईटमध्ये कोटिंग करून घ्यायची, म्हणजे कवरिंग करून घ्यायची, जेणेकरून पावसाचं पाणी त्याला लागलं नाही पाहिजे. मागच्या डॅमला तुम्हाला लावणीची व्हिडिओ दाखवली, तर आपला बघा भात तुम्हाला जवळ ना दाखवतो, पूर्णपणे निसं तयार झालेलं आहे. बघा बघू शकतो तुम्ही भरपूर सारं आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेनच की कापणी कशी केली जाते ते पण. तर आता आपण दुसरा कल जोड कलम कसा लावायचा ते बघण्यासाठी जाणार आहोत. भेंडी बघा काही काढत आहे माझी भेंडीची, पूर्ण दाखवतो तुम्हाला जवळ. आपण बघा भरपूर सारे ते भेंडी पण खाली पडलेले आहेत, टाकलेत काही नाही जुन झालेत म्हणून. तर भरपूर दिवस आलो नव्हतो आम्ही शेतावरती. बघा काढते काही. अजून पण बघा येत आहेत म्हणजे भरपूर सारे भेंडी आहेत, पूर्ण भेंडीची माझे भेंडीची झाडं आहेत भरपूर. आता दुसऱ्या झाडाच्या इथे आलेलो आहे बघा तुषार, पूर्ण साईडनी बघा तिचे गवत आपलं वाढलेलं आहे, ते काढत आहे. त्याला एक प्रकारचं आमच्या चोकळणी करणे असं पण बोलतात. आता आपण या झाडाचा जोडकलम करणार आहोत. हा रायवल आहे, एक वर्षापूर्वी पाठा लावलेला आहे. त्याचा रायवल आता बऱ्यापैकी त्याचा बुंदा वगैरे व्यवस्थित झालेला आहे. त्याला आपल्याला कलम करायचा हा पुच्च, जेणेकरून दुसरं झाड लावायची गरज लागणार नाही. एक प्रकारे म्हणजे रायवळ हा जवळ पहिला आपण बाटा लावतो तर एक रायवळ असते रायवळ झाडाचा, त्याच्यानंतर तो मोठा होऊन म्हणजे आपल्याला हापूस आंबा करायचा असेल त्यासाठी ह्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. तर आता तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा हे कशाप्रकारे केलं जाईल ते. कट करून घ्यायचं आहे सर्व अशा प्रकारे. कटिंग करताना लक्षात ठेवायचं जे कोंब आलेत जे अंकुर आलेत त्याला त्याला काही इजा झाली नाही पाहिजे. बघू शकतो मी जवळला पण दाखवतो अंकुर कसे आहेत ते. हे बघा हे ह्या प्रकारचे आपल्या गावठी भाई त्याला डोळे म्हणतात, ते डोळ्यांना इजा पोचली नाही पाहिजे. प्रमोद दाखवेल कुठनं कट करायचा, कुठनं कट करत असतो म्हणजे साधारण एक फूट ते 9 इंचापर्यंत आपण बुंदा म्हणजे ग्राउंड लेवलपासून पकडायचा, जेणेकरून नंतर जो जोड कलम केला त्याला भरणी वगैरे घ्यायला इझी पडते. चिरून घ्यायचं पूर्ण. ढग पण भरपूर कडकडत आहेत, पावसाचं वातावरण झालेलं, पाऊस पडून गेलेला आहे. रायवळी आंब्याचा जोड कलम कसा केला जातो तुम्ही बघू शकता. प्रमोदनी मग सारखं बघा जोड कलम म्हणजे आपला जी रायवळची कुंटी होती वरती त्याच्यात आपला हापूस सगळं हे लावलेलं आहे कुंटी, म्हणजे त्याला वापस रॅपिंग करत झाली वरती पूर्णपणे, जेणेकरून त्याच्यात पाणी नको आत नाही जावं म्हणून. बंडल जवळ घे जवळ घे.
अशा प्रकारे रॅपिंग करून द्यायचं आहे. जेवढी विशिष्ट प्रकारची पाहिजे ना तेवढी आपण कट मारून घ्यायची. पूर्ण रॅपिंग करून घ्यायची पूर्ण. साधारण 20 दिवसापर्यंत आपल्याला तुम्हाला जर खोटी सक्सेसफुल झाली आपली कलम तर तुम्हाला ह्यातून नवीन अंकुर आलेले दिसणार. जे हे अंकुर जे तुमचे डोळे आपण बोलतो ते थोडीशी यांची साईज वाढलेली दिसेल आणि तुम्हाला पानं छोटी पानं ते दिसतील कोपऱ्याला. माझ्याकडे भेंडी पण आहेत भरपूर. लाल कलरची तुम्ही भेंडी बघू शकता एकदम जवळ ना. एकदम लालसर कलरची भेंडी लावलेली आहेत त्यांनी माझ्या. भरपूर सारे भेंडी आहेत. हे बघा, ही पण एक प्रकारचं कलम केलाय, साईड कलम. हा रायवलचा झाड होता जवळजवळ त्याला 3 वर्ष झालेली. त्याचा बुंदा एवढा मोठा झाला त्याला एक प्रकारचे मगाशी म्हणजे अंकुर आलेले जे त्या टाईपचे जोडलेले. ही त्याची वाढलेली कुंटी आहे. साधारण हिला 1.5 वर्ष झालेलं आहे. ही हापूसची कुंटी आहे, हापूसची मारलेली आणि हा रायवलचा बंद आहे. बघा सक्सेसफुल म्हणजे आपण त्याची प्रिकॉशन पण तशीच घेतो. ह्याचा तर साधारण एवढं झालं काही, तुम्ही ह्या साईडला अशी भरणी वगैरे घ्या जेणेकरून ह्याला सपोर्ट राहील. कुंटी काय आणि फायदा काय होतो, तुमचा पीक मिळण्यास लवकर तात्पुरतो. जो तुम्ही कलम लावला त्याच्यापेक्षा इन्स्टंट म्हणजे फास्ट त्याची ग्रोथ पण फास्ट होते आणि त्याला फळं पण लवकर झालं. फ्रेंड्स, आता तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओमधनं की जोड कलम कसं लावतात प्रमोद यांनी. तर तुम्ही पण तुमच्या इथे लावू शकता. काय सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी काय कशाप्रकारे अजून काय करू शकतो ते. तर प्रमोद जोशी पण आहे आपल्यासोबत. हे त्यांना भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते गेल्या 25 ते 20 वर्ष हे झाडांच्या आणि आंब्यांच्या बिझनेसमध्येच करत आहेत. यांचे वडील त्यांना 50 ते 60 वर्षापासून करत आहेत. तुम्हाला काहीही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ ती त्याची पण कमेंट नक्कीच करा आपल्या व्हिडिओमध्ये. आणि फ्रेंड्स, भेटू आपण आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका. बाय बाय.